पनवेलमध्ये वटवाघळाचे हक्काचे निवासस्थान म्हणजे शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात झाडे. कधी काळी या झाडांवर हजारोच्या संख्येने वटवाघुळे दिसत होती. हल्ली मात्र येथील झाडांवर वटवाघुळ्यांचे प्रमाण फारच कमी झाल्याचे दिसत आहे. शिकारीचे वाढत असलेले प्रमाण आणि खाद्य मिळत नसल्यामुळे वटवाघुळ्यांची संख्या कमी होत असल्याचे पर्यावरण अभ्यासक आणि केअर ऑफ नेचरचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी म्हटले आहे. पनवेल परिसर कधी काळी जैवविधतेने नटलेला होता. मात्र वाढते शहरीकरण, पर्यावरणाचे कमी होणारे प्रमाण आणि अंधश्रद्धेपोटी पशुपक्ष्यांची करण्यात येणारी हत्या यामुळे पनवेलमधील जैवविविधता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पंचमुखी मारुती मंदिराजवळील शासकीय विश्रामगृह परिसरात मोठ्या संख्येने असलेले वटवाघूळ आता अल्पसंख्य झाले आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमी राजू मुंबईकर म्हणाले की अर्धांगवायू संधिवात या आजारावर वटवाघुळ्याचे तेल प्रभावी औषध आहे असा लोकांचा समज आहे. त्या गैरसमजातून वटवाघुळ्यांची हत्या वाढत आहे. कर्नाळा किल्ला परिसर, गुहेत आणि जंगलात आज घडीला वटवाघुळ्यांचे प्रमाण जास्त आहे. परंतु पनवेलच्या पर्यावरणाची ओळख असलेले पंचमुखी जवळील वटवाघुळ्याचे झाड हळूहळू रीते होताना कमी होताना दिसत आहे. याबाबत त्यांनी खंत व्यक्त करत वटवाघुळ जीवचक्राचा एक घटक आहे, त्याचे जतन करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.